आशा माळी आपण पाहता डिस्को न्यूज। द डिस्को न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 6 आंबोली स्टेशनजवळ आटाळी येथे जनसेवक भाजपा गाव प्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील जनसेविका सारिका नवनाथ पाटील यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिनदर्शिकाचे प्रकाशन व वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे दिनांक 24 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले। यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, महिला मंडळ अध्यक्ष मनीषा केळकर आदी मान्यवर उपस्थित होते। नवनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात नेहमीच अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात आणि याची पोचपावती त्यांच्या कार्यालयातून येते। वॉर्डात कोणत्याही समस्या असो, नवनाथ पाटील हे नेहमीच त्यांचे प्रश्न सोडवण्यास तत्पर असतात, त्यामुळे नागरिकांचा जनसमुदाय यावेळेस दिसण्यास आला। नेहमीच आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून सोडवण्यासाठी नेहमीच नवनाथ पाटील पुढाकार घेतात। यावेळी जनसेवक भाजपा गावप्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील, जनसेविका सारिका नवनाथ पाटील, कल्याण तालुका वारकरी समाज संप्रदाय आबादास महाराज, ज्येष्ठ नागरिक शंकर तरे, माजी शाखाप्रमुख लक्ष्मण बाळाराम पाटील, मनोहर मारुती पाटील, ज्येष्ठ नागरिक सुदाम सल्फे, ज्येष्ठ नागरिक अशोक बाळा पाटील, अनंता पाटील, कृष्णा पाटील, मगरदास पाटील, शाहीर आटाळी, जिल्हा उपाध्यक्ष निर्मला पवार, वॉर्ड अध्यक्ष सारिका चोरगे, सोशल मीडिया मंडळ अध्यक्ष राजेश यादव, वॉर्ड अध्यक्ष राजेश पाटील, युवा मंडळ अध्यक्ष संदीप पाटील, सरचिटणीस मोहना टिटवाळा मंडळ अनंता पाटील, वॉर्ड अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष मोहने टिटवाळा मंडळ विलास मामा रंधवे, युवा कार्यकर्ते अक्षय पाटील, अविनाश पाटील, विनय मिश्रा, रतन पाटील, कैलास पाटील, महिला वॉर्ड अध्यक्ष जास्मिन कैलास पाटील, भाजपा महिला मोर्चा आघाडी, युवा मोर्चा व समस्त भाजप परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आजच्या वॉर्ड क्रमांक 6 नवनाथ पाटील यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत कांबळे साहेब, त्या मंडळाच्या महिला अध्यक्ष मनीषाताई केलकर, या मंडळाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीपजी पाटील, शशी पाटील, अनंता पाटील, मामा तसेच अंबादास महाराज, मनोहर पाटील, वसंत पाटील, आपले सर्वांचे परिचयचे रमेशजी कोलकर, सर्व कार्यकर्त्यांनी नंदन। हा कार्यक्रम दुसरा आहे। 25 डिसेंबर रोजी माननीय पंतप्रधान भारतरत्न अटलजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने शशिकांत पाटील यांनी कार्यक्रम वॉर्ड क्रमांक 7 मध्ये ई श्रम कार्ड, पॅन कार्ड आणि जनधन योजना असा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवलं। प्रथम तो कार्यक्रम झालं आणि आता सेकंड कार्यक्रम हा नवनाथ पाटील यांच्या कॅलेंडरच्या ओपनिंग। भारतीय जनता पार्टीची एकच शिकवण आहे का, आपण घटकापर्यंत पोहोचलो पाहिजे। शेवटच्या घटकापर्यंत ज्या प्रत्येक नागरिकांची कुठे अडीअडचण असेल ती आपण सोडवली पाहिजे आणि सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ही शिकवण आम्हाला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेली आहे आणि त्याच पावलावर पाऊल आपण शशिकांत पाटील आणि नवनाथ पाटील यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। मी खरोखर मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराज। मित्र आणि कल्याण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रेमनाथजी म्हात्रे साहेब, माननीय कोणकर साहेब, माननीय बुवा अंबादास बुवा, महिला गणचे अध्यक्ष केळकर मॅडम, जिल्ह्याचे सचिव रविशंकर ठाकूर, अनंत पाटील,
संदीप पाटील, सगळे पदाधिकारी शशिकांत पाटील, सगळे जे आपले पदाधिकारी आहेत आणि ज्यांच्या कार्यालयामध्ये आज आपण आलोय ते आपल्या सगळ्यांचे लाडके पदाधिकारी माननीय पाटील साहेब, आपण सगळेजण उपस्थित आहोत। सुरुवातीला सर्वांना या कॅलेंडर दिनदर्शिका जी आपण आताच नवीन ओपन केली त्याकरिता आणि नवीन वर्षाकरिता मनपूर्वक शुभेच्छा देतो। नवनाथ पाटील जे आहेत त्यांच्या मिसेस आहेत किंवा ते काय आहेत त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते आहेत, या सर्वांनी अतिशय उत्तम अशी दिनदर्शिका आपल्या समोर सादर केली आणि आपल्या समोर प्रस्तावित केली आहे। लहान लहान कार्यकर्त्यांचा वाढदिवस असेल तो वाढदिवस त्यामध्ये छापला गेलाय। ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। खूप बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष दिले। महिलांची संख्या खूप मोठी आहे, सुरुवातीलाच आपण सगळेजण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण आपण सगळेजण बघतो की महिलांची शक्ती जिथे उभा असेल तिथे कोणी त्याला कोणी हरवू शकत नाही। म्हणजे तर महिला सक्षम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे असा त्याचा अर्थ होतो आणि या वार्डामध्ये किंबहुना या मंडळामध्ये भारतीय जनता पार्टी खूप सक्षम आहे। गेले अनेक वर्ष काम करत असताना मला इथले सगळे अनुभव आले, मी फिरलो, आपल्या बरोबरचे बरेच सहकारी माझ्या बरोबर पूर्वीपासून फिरत आलेले आहेत आणि म्हणून आजचा जो योग आहे तो आज सहज आलेला योग आहे आणि सहज आलेला योग कधीही चांगला असतो। आजच्या योगामधून काहीतरी चांगलं घडेल, चांगली निर्मिती होईल असं मला नक्कीच वाटतं। अटल बिहारी वाजपेयींचा जे जागतिक दर्जाचे आपले नेते होते, श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलजींचा उद्या जन्मदिन आहे, त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो। पण प्रज्ञाजी तुम्हाला मी नमस्कार, मी श्री नवनाथ बालराम पाटील वरवली गावप्रमुख भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आज कॅलेंडरची आजची 24 तारखेला मी आपले ओपनिंग केलेले आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे सर्वांचे लाडके खासदार कपिल पाटील साहेब आणि राज्यमंत्री केंद्रीय व आमचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत कांबळे साहेब आणि कल्याण शहराचे अध्यक्ष श्री प्रेमनाथ दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीत आम्ही सर्व माझे कार्यकर्ते व सर्व इथले नागरिक आमच्या वार्ड क्रमांक 6 सर्व महिला पदाधिकारी व सर्व महिला आणि सर्व भगिनी आणि सर्व माझे कार्यकर्ते सर्व नागरिक उपस्थित राहून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि प्रथमच मी कॅलेंडरचा या वर्षीपासून ओपनिंग केलेलं आहे आणि सातत्याने पुढल्यापासून आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही सातत्याने हा कार्यक्रम आणि कॅलेंडरचे रूपरेषा सर्वांना नागरिकांना देऊन आम्ही त्या कार्यक्रमाची आणि सर्व नागरिकांच्या घरी कसे कसे पोहोचेल ते करून आम्ही सर्व नागरिकांना सर्व जाऊन घरोघरी जाऊन आम्ही सर्व वाड्यामध्ये जाऊन सर्वांना देऊन येणार आहे। धन्यवाद। या होत्या डिस्कव्हरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।